मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही दुबईला विमानाने जात असाल, पण इथून पुढे तुम्ही दुबईला रेल्वेने सुद्धा जाऊ शकता. आणि ही रेल्वे कोणती साधी सुधी रेल्वे नसून एक हाय स्पीड अंडर वॉटर रेल्वे आहे, जी दुबई पासून मुंबई पर्यंत समुद्राच्या खालून चालवली जाणार आहे. तुम्हाला ऐकून विशेष वाटेल की या रेल्वेने दुबईला जाण्यासाठी फक्त 2 तासांचा कालावधी लागणार आहे, जो एका नॉर्मल फ्लाईट पेक्षा सुद्धा खूपच कमी आहे. यासाठी UAE सरकारने 2000 किलोमीटरची अंडर वॉटर रेल्वे लाईन करण्याचा प्रस्ताव हा भारत सरकार पुढे मांडला आहे. पण विचार करणारी गोष्ट ही आहे की दुबई सरकार हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी एवढा खर्च का करत आहे आणि या अंडर वॉटर रेल्वे लाईनचा दुबई आणि भारताला काय फायदा होईल. तसं पाहिलं तर या रेल्वे लाईनचा मेन पर्पज दोन्ही देशांमधील व्यापार वाढवणे हा आहे. जशी भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलची कमतरता आहे, तशीच कमतरता ही दुबईमध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा आहे. आणि मेन म्हणजे या रेल्वे लाईनच्या खाली 2 पाईपलाईन असतील, ज्यामधल्या एका पाईपलाईन मधून भारताच्या नर्मदा नदीचे पाणी हे दुबईला जाईल आणि दुसऱ्या पाईपलाईन मधून दुबईच्या कच्चे तेल हे भारतामध्ये येईल. तर या कन्सेप्ट बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा.